सूर्य मावळला होता, त्याचा किंचित प्रकाश पश्चिमेच्या किनारीहून राहून गेल्यामुळे एक गुलाबी धांडोती पसरली गेली होती। त्याखाली लख पोलादी रंग दिसत होता। तिथं ती सूर्य बुडाल्याची खून उमटली होती। बाकी अंधाराची चढाई सर्व जग तो खोरा व्यापित होती। वारणेपासून कृष्णेपर्यंतचा तो सलग सुपीक प्रदेश अंधकारमय होत होता। सूर्यानं सर्व कलांनी जग जितकं लखलखीत केलं तितकंच अंधारकाळ करू लागला। प्रकाशामाग अंधार नि अंधारामाग प्रकाश हे चक्र गतिमान होत होतं। वाटेगावचं अस्तित्व नाहीसं झालं। ती एका जागी बसलेली 1200 घरं अंधाराच्या लाटांनी गडप केली। त्या गावाच्या आजूबाजूचे माळ, तो सात दरे असलेला सह्याद्रीचा प्रचंड डोंगर अंधारात बुडाला। गावाच्या अस्तित्वाला अदमासाची गरज भासू लागली। तांबखडीवरून आलेली ती गाडी वाट गावात शिरली होती। ती विष्णुपंत कुलकर्ण्याच्या भव्य वाड्यापुढून चावडीकडे वळून मग शंकरराव पाटलाच्या वाड्याला वळसा घालून महारांच्या थळात सरळ झाली होती। तसंच पुढे जाऊन मांगवाड्याच्या जवळ असलेल्या प्रचंड चिंचेखाली गेलं की मांगाच्या घराकडे वळावं लागतं। तेथून ती गाडी वाट उगवतीला जाऊन माळानं पांदीनं नागमोडी वळण घेत शिगावात शिरली होती। वाटेगाव ते शिगाव हे 4 मैलाचं अंतर त्या गाडी वाटेनं 6 मैलाची कैक वळण घेऊन संपवलं होतं। ती वाट आज अंधारातून पुसून काढली होती। हळूहळू पावसाळी वारं उठलं आणि भन्नाट धावत सुटलं। आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली। पाण्यात मासा पोहावा तशी ढगात वीज सळसळू लागली। विजेच्या प्रखर प्रकाशात आकाश कोसळण्याच्या बेतात आल्यासारखं दिसू लागलं। अकराळ विकराळ आकृत्या करून ढग गिरक्या घेऊ लागले। वारा त्या ढगांना चेंडूप्रमाणे टेपलू लागला। गावात सामसूम झाली। सर्व गल्ल्या निर्जन भासू लागल्या। मिनमिन जळणारे दिवे हळूहळू डोळे झाकू लागले। कुत्रे मुखी झाली। सर्वत्र निशब्दता नांदू लागली। भिन्न वातावरण उदास होऊन उभं राहिलं। गाव हुकाचूक करण असं झालं। शंकरराव पाटील एकटाच ज्योतीवर बसला होता। कोणीतरी यावं आणि आपल्याशी बोलत बसावं असं त्याला वाटत होतं। पण कितीतरी वेळ कुणीच येत नव्हतं म्हणून तो चिडला। त्याने आपले दोन्ही गुडघे पोटाशी आवळून धरले होते आणि स्वतःला मंद झोके देत तो समोरच्या वाटेकडे टक लावून पाहत होता। येणाऱ्या जाणाऱ्याचा सासुंद घेण्यासाठी त्याने आपले कान टवकारले होते। पण पाटलाशी बोलत बसायला कोणीही येत नव्हतं। दार बंद करून लोक केव्हाच अंथरुणावर आडवे झाले होते। त्याचीच पाटलाला चीड आली होती। जन्मभर कष्ट करून शेवटी मरायचंच हे त्याला पसंत नव्हतं। माणसानं कसं आनंदात असावं, खेळावं, बोलावं आणि राबावं असं त्यांचं मत होतं। उद्याच आषाढ निघत होता। उद्या शिगावात जोगिनीची जत्रा भरणार होती। शिगावच्या बाजीबा खोताचा त्याला हेवा वाटत होता। शिगावची ती जोगिनीची जत्रा त्या खोतानं भरवली होती। आपल्या तरुणपणी त्यानं काळगावच्या जोगिनी दिवशी उभ्या गावाशी कलागत करून ती जोगिनी जबरीनं आणली। त्या दिवसापासून काळगावची जोगिनी जत्रा बंद पडून ती शिगावात सुरू झाली। जर बाजीबा काळगावच्या लोकांना सापडला असता तर त्यांनी त्याचं शिर कापून वेशीला बांधलं असतं। पण बाजीबा जबर माणूस म्हणून शिगावची सारखी भरभराट होत होती। लोक एका वर्षात 3 जत्रा करीत आपला संसार चालवित आहेत आणि हे आपलं गाव इथं काहीच नाही। दिवस बुडाला की शब्द ऐकू येत नाही, माणूस दिसत नाही, खेळ नाही, तमाशा नाही, काही नाही।
12 महिन्यात एक जत्रा आणि तीही मढ्याला माणसं जमावी तशी. एवढा मोठा गाव असून काय कामाचा. पाटील विचाराच्या तंद्रीत सापडला होता आणि मग पुन्हा भानावर येऊन ते विचार झटकतही होता. एवढ्यात समोरच्या वाट्यावर घोड्याच्या टापा वाजल्या. पाटील कानुसा घेऊ लागला तोच ते घोडं मोठ्यानं खेकाळलं. त्याचा आवाज त्या शांत रात्री दूर दूर गेला आणि लगेच पाटलाचं घोडंही खेकाळलं. पाटील रोखून पाहत म्हणाला, कोण चाललंय ते. मी हाय रानूजी मांग. रानूजी घोड्यावरून खाली उतरून म्हणाला. पाटलानं आग्रहाच्या सुरात उद्देशून त्याला म्हटलं, ये की पान खाऊन जा, रात केलीस. वाईच रात झाली. आकाशात पाहत रानूजी तक्रारीच्या सुरात म्हणाला, आबा पाऊस उठलाय. ये वारा सुटलाय, पाऊस येत नाही. पाटलानं निर्वाळा दिला आणि लगाम ओढीत रानूजी जोत्याजवळ येऊन एका दगडावर बसला. अजून निजला नाही का जागताय, रानूजीने विचारलं. काय करू, निजच लागेना. का काय झालं. काही नाही, उदास वाटते, गावात रग नाही. पाटील मनातले विचार बोलू लागला. गावात जीवच उरला नाही. दिवस बुडाला की गाव जाग्यावर नसतो. मग काय करावं. त्यानं दमून भागून निसतोय. इतर कोण काय दमत नाही, त्याचा संसार नाही, पाटील म्हणाला. त्या शेगावची माणसं का दमत नाहीत, पण एका वर्षात 3 जत्रा करून संसार करतायत ती. त्यांच्या गावात जत्रा आहे ती, म्हणून ते करतायत. आपण काय करावं. जत्रा काय आपोआप भरत नसतात, त्या भरवाव्या लागतात. उद्यापासून आपण जत्रा भरवली तर कोण नको म्हणणार आहे, का कोण हात धरणार आहे. मग का भरत नाही. कशी भरणार, पाटील मध्येच म्हणाला. दिवस बुडाला की कुत्री फिरत नाही गावात, मग जत्रेचा विचार कोण करणार. आजूबाजूच्या इंग्रजी हद्दीत लोक रंगलाल आहेत. त्या शेगावात उद्याच जोगण्या निघणार. बाजीबा खोतासारखा एखादा बहादर आमच्या गावात निपजत नाही, तोपर्यंत इथं जोगण्या भरणार कशा. जोगणी त्यानं भरवली. बाजीबानं ती कशी काय. बाजीबानं काळगावच्या जोगण्यात जाऊन दंगल केली आणि जोगणीच्या हातातील वाटी पळवून आणून आपल्या गावची जत्रा वाढवली. तसा वीर आमच्या गावात कोण आहे का नाही. ती पंतावानीनी तुमच्यावानी माणसं वाघाला दाव लावतील की. वाघाला दाव लावणं सोपं आहे, पण उभ्या गावाशी लढत देऊन जोगणी आणणं सोपं नाही. त्यासाठी डोंगरा एवढं काळीज हवं आणि ते माझ्याजवळ नाही. ते विष्णुपंत कायद्याच्या कोपरखळ्या देण्यात पटाईत आहे. जीव गेला तरी ते चाकुरी सोडणार नाहीत. मी उद्या जोगण्या बघाय शिगावला जाणार आहे, रानूजी मध्येच म्हणाला. तुमचा काय बेत. मी कधीच कुणाच्या जत्रेला जात नाही, पाटील खिन्न स्वरात म्हणाला. लोकांच्या आरतीनं ओवाळून घेणं मला बरं वाटत नाही. आपल्या घरात नी आपण, आपल्या घरात अंधार नी आपण उजळत मिरवायचं, हे मला रुचत नाही. असं म्हणून पाटलानं रानूजीला पान दिलं. दोघांनी पान खाल्लं आणि रानूजी उठण्याचा विचार करू लागला. तो पाटील म्हणाला, या पांढरीला बाजीबा खोतासारखी माणूस पाहिजे, तरच गावची भरभराट होईल, लौकिक वाढल. बाजीबानं शी गावावर उपकार केले, तसे या गावावर उपकार करणारा माणूस इथे जन्मला पाहिजे. हे ऐकून रानूजी एकाएकी गंभीर झाला. त्याचं मन उगीच बावरं झालं. हातातील लगाम पिरगाळीत तो अंधारात पाहू लागला. वाटेगाव ती शिगाव यांच्यामधील असलेला माळ, ती नागमोडी वळण, ती पांद, मध्येच असलेले निवडुंगाचे डवंगे, सार सार त्याच्या डोळ्यापुढं तरळू लागलं. आणि पाटील म्हणाला, जा आता, दौलती वाट बघत असेल.
रानोजी उठून उभा राहिला, तो तसाच विचार करीत निघाला, घोडं त्याच्या मागून चालू लागलं। तो थळात आला। कोंडीबा महार अंधारात बसून भजन म्हणत होता, तो दिसत नव्हता, फक्त त्याचा घोगरा आवाज आणि त्याचा तो तार्या एवढंच ऐकू येत होतं। त्याच्या भजनानं रानोजी भानावर आला, त्यानं समोर मांगवाड्याकडे पाहिलं आणि घोड्यावर उडी घेतली। गावापासून एका हाकेच्या अंतरावर असलेला मांगवाडा निश्चित पडला होता। 5 पुरुष उंच निवडुंगानं त्या 50 घरांना वेढा घातला होता। त्या निवडुंगाची 2 टोके त्या गाडीवाटेजवळ त्या चिंचेच्या झाडाखाली येऊन जुळत होती। तिथंच मांगवाड्यात जाण्याची वाट होती। त्या निवडुंगात ती घरं कशीबशी उभी होती। ती उसाच्या पाल्याची घरं भेदरल्यासारखी भासत होती। त्यांच्या डोकीवरचं आकाश आता काळवणलं होतं, त्यामुळे त्यांचं धाबं दणाणलं होतं। मधूनच एखादं घुबाड घुटकारत होतं, मध्येच पिंगळा किजबिजत होता। अस्सल नाग फला पक्ष्याची शिकार करण्यासाठी सरपटत होते, तर त्यांच्याशी हाडबेर बाळगणारी मुंगूस नागावर रापत होती। काही ठिकाणी त्यांच्या झटापटीही सुरू झाल्या होत्या। सापाचं गुरगुरणं आणि मुंगसाचं चिरकणं हे ऐकून मांगाची पोरं गर्भगाळीत होऊन आयांच्या कुशीत अधिकाधिक शिरत होती। पसरलेले पाय पोटाशी घट्ट धरीत मृत्यू त्यांच्या उशा पायथ्याला वळवळत होता। तिथं किती माणसे आहेत याची गावाला माहिती नव्हती। ती काय खातात याची कोणाला काळजी नव्हती। मात्र मांगवाडा त्या निवडुंगात आहे हे सर्वांना माहीत होतं। ते सर्व सनदशीर शिपाई आहेत। गावच्या रखंदारीची धुरा त्यांच्या मानेवर असून ते गावाचे नोकर आहेत। हे कायद्यानेही मान्य केलं होतं। गावात मी रानात जे काही होईल त्याची जबाबदारी त्या मांगावर। एक जरी पेंढी इकडची तिकडे गेली तरी सनदशीर शिपाई म्हणून त्यांना जाब विचारला जात होता। ते दर दसऱ्याला मानाची तलवार पूजत। त्या वस्तीत दारिद्र्य आणि तलवार यांचं ऐक्य जगावेगळं झालं होतं। ज्यावेळी त्यांना इनाम म्हणून जमीन दिली त्यावेळी अवघी 3 घरं होती, पण आता ती 50 झाली होती। जमीन पुरत नव्हती। सनदीशीर शिपाई हा शिक्का कायम होता। शेतकीची अवजारं नव्हती आणि मांग पिचत होते। आकाशातून पावसाच्या धारा लागल्या की मांगाच्या डोळ्यातून आसू गळू लागत। मजुरीची दार बंद होऊन भुकेची आग पेटे। पोरं रडू लागत, म्हातारी टाचा घासू लागत, तरणी कंबर बांधून पाणी पिऊन दिवस रेटीत। जुलमानं जगत, भीक मागणं अपमान मानणारी ही जात खुशाल भुकेकडे पाहत विचार करी। विचार करून करून दमे आणि मग तिच्या पुढे एकच मार्ग स्पष्ट होई। सर्वजण एकत्र जमून हत्यार काढीत आणि भर पावसात भर मध्यान रात्री घराबाहेर पडत, दूर दुसऱ्याच्या शिवारात शिरत आणि जे हाती लागेल ते ओरबाडून अगदी जीवावर उदार होऊन लुटत नि परत येऊन त्या भुकेच्या जबड्यात लोटीत। ही तिथं वहिवाट पडली होती। एक दिवस नव्हे तर दर वर्षी सुगी येईपर्यंत पावसाळ्यात दररोज त्यांना चोर बनावं लागत होतं। काहींच्या सवयीनं तो धंदाच बनला होता। दारिद्र्यात वाईटाखेरीज दुसरं काय जन्मणार। पण त्या निवडुंगात माणसं मात्र दणदणीत निपजत होती। एक आगळी एक बळानं शरीरानं हिमतीनं तराजूत घालून जोखून घ्यावी अशी ती माणसं निपजत होती। निर्जीव कोळशाचा निखारा फुलावा किंवा पडीक जमिनीत एखादं चंदनाचं झाड उगवावं तशी ती वस्ती वाढत होती। दौलती मांग, अप्पा मांग, बहिरू मांग अशी वयानं पोक्त झालेली कितीतरी माणसं त्या वस्तीत कीर्ती करत होती। ते मांगवाड्यात आणि गावातही ढाण्याबागासारखे गर्जत
मी म्हणणारे त्यांना वर्मत. त्याचप्रमाणे दौलतीचा राणूजी, बडी, पांडू, दगडू, निळ्या, सावळ्या, गोंद्या अशी तरुणी पोरं तलवारीच्या पात्यासारखी वावर